कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो Z5 सोबत, तेही एकदम फ्री. वाह, मस्त आई, खरंच मस्त झालं जेवण. आणि इतक्या वर्षानंतर घरचं तेही तुझ्या हातचं जेवतोय ना, मन भरून आलंय माझं. वा, आता मी तर दुसऱ्यांदा घेतली आहे परत. मजा झाली मला. आता एवढं पोटभर जेवल्यानंतर कुठल्या मूर्खाचा पाय घराबाहेर पडेल? मी तर विचार करतोय 2-3 दिवस राहतोच. परत जाण्याचं बघू, विचार करीन नंतर. काही गरज नाही, आलास तसा परत जा. बाबा, मी काही बोलत नाहीये म्हणून अति करू नका. जरा जरा नीट बोला माझ्याशी, कारण काय आहे, आता तुमची बाजू घेऊन माझ्याशी भांडायला तुमची ती लाडकी सून पण नाहीये घरात. गेली ती तुम्हा दोघांना एकटं सोडून. त्यामुळे आता शांत. आई समजाव जरा यांना. अरे बाय द वे, वसुंधरा घरातून निघून गेली आहे म्हणजे आता आमची खोली रिकामीच असेल ना. बिचारी इतकी वर्ष माझी वाट बघत असेल ती. पण मी काय आलोच नाही. आता एवढं जेवण झाल्यानंतर छानपैकी जाऊन झोपीन असं म्हणतोय. नंतर जाऊन जरा चादर टाकून ठेवा आणि 2 उशा दे मला. मला 2 उशा लागतात. आज कोणीच शांतपणे जेवू देत नाहीये मला. काय रे बाब्या, हा मग, अरे मग दोन्ही हात त्या. एक मिनिट ओळख. त्याच्या खोलीत वस्तू आणि बनीच सामान आहे ना. अरे बापरे, त्याला जर बनी बद्दल कळलं ना तर खूप मोठा घोळ होईल. म्हणूनच म्हणते मागच्या दाराने जा आणि त्या दोघांचं सामान गोळा करून कपाटात टाकून द्या. चले, मी पटकन जाऊन करून येतो सगळं ते. छोट्या छोट्या कामांसाठी पण मला फोन करत राहतात. हे काय, हे कुठे गेले? बरं झालं गेले, जरा शांतता मिळेल मला जेवताना. आई, थोडी गरमागरम खिचडी वाढ ना. अजून हे तुझ्या नवऱ्याच्या नादात आणि या फोनच्या नादात ही खिचडी थंड झाली. आण ना प्लीज. अगं माझ्या पर्या ग, दोघी जणी छान पाडा.
या दोघींना खरी काळजी आहे बघा माझी. हो ग हो. आजी आता कसं वाटतंय तुला? आजी तुला कोणी रडवलं? जाऊ दे, आता तुम्हाला बघितलं ना मी एका मिनिटात बरी होणार आहे. ए माझ्याकडे गम्मत आहे तुमच्यासाठी. आधी डोळे मिटा. ए बघायची नाही हा. अग पण तुमच्यासाठी नाहीच आहे. मग त्या बनीसाठी. पण त्याला का गिफ्ट? अग आता तुम्हाला सोडून त्याला गिफ्ट देईन का मी? तुम्ही काय करायचं माहितीये? त्याच्या बॅग मधून गपचूप पुस्तक काढायची आणि ही कॉमिक्स ठेवून द्यायची. पण का? 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 इकडे इकडे इथे 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 इथे. मला सांगा बनी, तुम्हाला तुमच्या शाळेतनं जायला हवाय ना? हवाय ना? मग आजी जे सांगते ना ते तुम्ही करा. वहिनी मानलं तुला. सॉरी 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 सॉरी, ते हे ना तयार व्हायला वेळ गेला. बाबा मी वेळेवर रेडी झालो होते पण एकट्याने. तू शाळा मुलगा आहेस ना, तुझ्या बहिणींना पण जरा समजव, शिकव त्यांना पण. अहो असं काय करताय, अजूनही काही उशीर नाही झाला आपल्याला फार. हो पण मला झालाय ना. चला बसा आता, बसा पटपट बसा. होय इथे नाही बसायचं. मग कुठे बसू मी? वरती टपावर बस. मनु चिनू काय चाललंय? चला बसा आत मध्ये. नाही चिनू. अरे माझे गण जागा नाही होत चिनू. आहो मी काय म्हणते असू द्यात ना. बनी माझ्या मांडीवर बसे. बनी ये बाळा, तू माझ्या मांडीवर बस. ये मनी, बड़ बैग दे. सर आता मत बसा. Z5 ऐप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.